नमस्कार नमस्कार नमस्कार, मी पुष्कर श्रोत्री तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो तुमच्या आवडत्या शो मध्ये ज्याचं नाव आहे पॉइंट्स व्हाईट ब्युटी, एकापेक्षा एक अप्सरा आली, पावर्ड बाय एक्सो डिश वॉश बार। लोक हो, प्रेम हे युद्धासारखं असतं, ते पटकन सुरू होतं पण संपवणं अवघड असतं आणि त्याहीपेक्षा ते विसरणं अशक्य असतं। आता तुमचंच बघा ना, तुमचं आणि या अप्सरांचं इतकं प्रेमाचं गोड नातं निर्माण झालंय ना की तुम्ही प्रत्येक भागामध्ये भरभरून वोट्स पाठवून तुमचं प्रेम व्यक्त करत असता आणि या अप्सरा प्रत्येक भागात वेगवेगळे परफॉर्मन्सेस सादर करून त्यांचं प्रेम सिद्ध करत असतात। आजच्या भागात सुद्धा या सर्व अप्सरा आपले परफॉर्मन्सेस सादर करण्यासाठी सज्ज आहेत, तेव्हा सगळ्यात आधी आपण स्वागत करूया दोन्ही राण्यांचं, कोरिओग्राफर्सचं आणि सर्व अप्सरांचं। आणि आता आपण स्वागत करूया आपले कुटुंब प्रमुख अर्थात महागुरु सचिन पिळगावकर यांचं। कुणीतरी फार छान म्हटलंय बरं का की प्रेम असेल तर आयुष्य सुंदर आहे, फुलं असतील तर बगीचा सुंदर आहे, गालावर हसू असेल तर चेहरा सुंदर आहे आणि शोचा अँकर पुष्कर असेल तर तो शो सुद्धा सुंदर आहे। एक मिनिट एक मिनिट पुष्कर, येस सर, हे एक्झॅक्टली कोणी म्हटलं? सर ऍक्च्युली वेगळं म्हटलं होतं, म्हणजे असं लिहिलं होतं की ज्या शो मध्ये या इतक्या सुंदर अप्सरा असतील तर तो शो सुद्धा सुंदर आहे, पण या अप्सरांचं कौतुक सगळेजण करत असतात म्हणून म्हटलं की आज माझ्यासाठी टाळ्या मागाव्यात काय। तुम्ही टाळ्या वाजवा, टाळ्या वाजवतच राहा कारण ही टाळ्या वाजवण्याची वेळ आहे। येते आहे लावण्यवती टीमची अप्सरा श्रुती मराठे। दोघजण तुला त्रास देत होते ना? हा अरे हा सोड, मला श्रुती सोड। ती इथे परफॉर्म करायला येत असताना तुम्ही असे रस्त्यात उभे राहिलात तिथे, हा काय उभे राहिलात रस्त्यात, हा आणि तिला जाऊ देत नव्हतं, ती अशी करून बाजूला झाली, श्रुती सोड थांब, श्रुती सोड। आणि अरे पडणार होती तुम्ही तिला असं केलं तर, अरे काय त्या पद्धत, श्रुती सोड मला, मी आज राहू दे पुष्कर जाऊ दे, तू म्हणतेस म्हणून। इतकं प्रेम करतोस माझ्यावर, फक्त बोल ग श्रुती। श्रुती अगं माझं प्रेम आभाळा एवढं आहे, माझं प्रेम अथांग सागर आहे एवढं, बोल तू बोल। पुष्कर मी पण खूप प्रेम करते तुझ्यावर। पुष्कर तू 20 तारखेला काय करतोय? तुला भेटायचं? हो BS म्हणजे अरे असे काय बोल, राखी पौर्णिमा त्या दिवशी। आपण त्वरित तात्काळ ताबडतोब जाणून घेऊया महागुरूंचं काय मत आहे।
20 तारखेला मी त्यांना घेऊन येईन तुमच्याकडे. थँक्यू सर. तुमचा प्रयत्न अतिशय छान होता, तुम्ही मेहनतही खूप छान घेतलेली दिसून आलेली आहे, तुमच्या कोरिओग्राफरनीही मेहनत घेतली. मात्र मला तुम्हा सर्वांना एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते की कालच्या भागापर्यंत आपल्या या पर्वाचा अर्धा प्रवास संपलेला आहे, त्यामुळे आता वेळ आलेली आहे या सर्वांकडे थोडं अजून सिरियसली पाहायची. मला तुमच्या परफॉर्मन्समध्ये भरपूर काही गोष्टी कमी वाटल्या. पहिली गोष्ट म्हणजे एनर्जी कमी होती. दुसरी गोष्ट, तुम्ही बिफोर बीट नाचता, एक किंवा दोन वेळा नाही तर अनेक वेळा बीटच्या आधी मुवमेंट झाली. तुमच्या आतून तुम्हाला भरपूर काही एक्सप्रेस करायचं असतं पण ते बाहेर दिसत नाही. ते दिसलं पाहिजे श्रुती, अँड नाव इज द टाइम. आता नाही दिसलं तर मग कधी दिसणार? सो यू हॅव टू टेक केअर ऑफ दिस. तुम्हाला हा स्टेज तोडून दाखवायचा आहे. येस सर, आय डू दॅट. विल यू प्रॉमिस मी? प्रॉमिस सर. ऑल द बेस्ट टू यू, अँड माय रिएक्शन टू यू इज थँक यू सर. थँक यू. मला वोट करण्यासाठी टाईप करा ZMEPE स्पेस 05 आणि पाठवा 57575 वर. आपल्याला ज्या गोष्टींचं आकर्षण असतं ना, त्या गोष्टी आयदर फॅटनिंग असतात, ऑइली असतात, अनहेल्दी असतात किंवा मॅरिड असतात. आता ह्या पुढच्या तपसरीचं बघा ना. येत आहे आपली सौंदर्यवती अप्सरा, हेमांगी कवी. काय डान्स केलाय, मार डाला कातीला ना डान्स केलाय, अप्रतिम. जाणून घेऊया महागुरूंचं काय मत आहे. सर, एकतर या गाण्यावर ही लावणी अशी या मंचावर याआधी कधी घडली नव्हती, पहिल्यांदा तुम्ही केलीत. त्याची सुरुवात तुम्ही इतकी देखणी केलीत, इतकी मस्त केलीत, एक एक काय अर्धा अर्धा बीट सुद्धा तुम्ही वापरलात. तुमच्याकडनं एवढा क्रिस्प आणि शार्प परफॉर्मन्स मी एक्सपेक्ट नव्हता केला. थँक्यू. ती एनर्जी तुम्ही इतकी भरलीत की मी असा दंग होऊन गेलो की अरे काय चाललंय. एक एक बीट, एक एक पायाची मुवमेंट, एक एक घुंगरूचा आवाज तुम्ही तुमच्या स्वतःच्या पायाने काढत होता असं मला वाटत होतं, इतकं क्लिअर होतं. आणि माझ्या अपेक्षा अजून जास्त वाढल्या कारण मी हे सगळं पाहत होतो आणि ती रश्मी खाली आली. मला तुमच्या गुरूंना विचारावं असं वाटतंय की एवढा छान डान्स तुम्ही
त्यांच्यावर बसवलात, त्यांच्याकडनं करवून घेतलात, त्याही इतक्या सुंदर न्याय देत होत्या, ते करायची काय गरज होती? सर, आम्ही एक एक्स्ट्रा एक एलिमेंट ऍड करायचा प्रयत्न केला, पण डोंट यू थिंक की त्यामुळे एक सुंदर चाललेला नाच बिघडला? लक्षात ठेवा, हा परफॉर्मन्स तुमचा हेमांगी ब्लास्टचा होता, पण तो तुम्हाला मिळू नाही शकत. डोंट टेक दीज चान्सेस. तुम्ही या स्टेज पर्यंत, या लेवल पर्यंत हेमांगींना आणलेलं आहे, ही खूप मोठी गोष्ट आहे. हेमांगी असा नाच करू शकेल असं हेमांगींना स्वतः सुद्धा स्वप्नात वाटणार नाही कधी. इतका छान डान्स करत होत्या त्या आज. नाव हे सगळं तुमच्या हातात आहे, तुम्ही गुरु आहात. तुमच्या परफॉर्मन्स करता माझ्याकडनं. मला वोट करण्यासाठी टाईप करा ZMEPE स्पेस, माझा कोड नंबर आहे 02, आणि पाठवून द्या 57575 वर. एक गोष्ट माझ्या लक्षात आली आहे, ह्या सर्व सुंदर सुंदर अप्सरा नेहमी माझ्याकडे हसून बघत असतात. तुमच्याकडे हसून बघत असतात की तुमच्याकडे बघून हसत असतात? सर काही असो, पण हास्य तर आहे ना, हसणं तर आहेत ना सर. त्यामुळे आता आपल्या समोर अशीच एक हसतमुख अप्सरा येते, लावण्यवती टीमची प्राची चेवलकर. प्राची क्या बात है. थैंक यू. काय एनर्जी होती तुझी, फॅन्टॅस्टिक. मला वाटतं ह्याचीच रिहर्सल करत असताना तू पडलीस आणि तुझ्या नाकाला लागलं ना. हो. काय झालं होतं? टेक्निकल्स करत होते आणि साष्टांग नमस्कार घालायचा होता, त्याच्यात माझी डायरेक्ट उडी गेली आणि तोंडावरती आपटले. अरे देवा. मला त्यावेळेस कळलं नाही, 2 मिनिटं मला असं वाटलं की मी आंधळी झाले, कारण की मला 10 मिनिटं अंधारी होती माझ्या डोळ्यासमोर, मला काहीच दिसत नव्हतं. मला असं वाटलं की आतून इंजरी झाली असेल, पण नंतर कळलं तर वरून फुटलेलं आणि आता ते कदाचित दिसत नसेल, कारण की माझ्या मेकअप दादा संजय दादा यांची कमाल आहे, त्यांनी ते मेकअप करून झाकलंय, पण ते अजूनही पेन आहे. याही परिस्थितीत तू इतका छान परफॉर्मन्स
इथे दिला असल्याबद्दल खरंच तुझं कौतुक आहे. थँक्यू, थँक्यू सो मच. कालच्या भागामध्ये पण तू आईचं आणि मुलीचं नातं दाखवलंस आणि आजही तू आईलाच साकडं घातलं. सगळ्यात जवळची व्यक्ती कोण आहे तुझी? आई, माझी आई. म्हणजे माझी आई माझ्यासाठी पप्पा गेल्यानंतर तर पप्पाचाही रोल तिनेच माझ्या आयुष्यात पूर्ण केलेला आहे. आणि म्हणजे सगळंच आहे. ती माझी बेस्ट फ्रेंड पण आहे. लहानपणापासून कोणी प्रपोज केलं काय शाळेत की पहिलं आईला जाऊन सांगायचं, आई मला ना त्या मुलांनी विचारलं असं असं. त्याच्यामुळे प्रत्येक गोष्टी आईला असं सांगणं. अरे बापरे, सर केवढं मोठं सरप्राईज दिलं तुम्ही. बापरे, एवढे धक्के नको. आई खूप, ऍक्च्युली जेव्हापासून तिला कळलं, म्हणजे ती बघते मला एवढ्या मोठ्या मंचावरती परफॉर्म करताना, ती तेव्हा तेव्हा रडते. तिचं आणि पप्पाचं हे स्वप्नच होतं की मला पप्पा तर नेहमीच म्हणायचा, त्याला एक वेगळाच कॉन्फिडन्स होता माहिती नाही काय, तो नेहमी म्हणायचा की पप्पू एक दिवशी माझं नाव रोशन करणार म्हणून. आई आणि पप्पा मला लाडाने पप्पू म्हणतात. तुमचं या मंचावरती खूप खूप स्वागत आहे. मी एकदम भरून पावले तिला या मंचावर बघून. तिच्या गुणांची अजून कोणी एज पारखच केली नव्हती, पण आता ती तुमच्या हाताखाली आली ना, मला खूप बरं वाटलं. म्हणजे माझी ना इच्छा पूर्ण झाली एकदम. मी देवाला म्हणते, देवा इतके वर्ष तिने मेहनत केली, वाट बघितली आणि आता मिळालं ते एवढं छान मिळालं, मी काय बोलूच शकत नाही सर. मला अभिमान आहे माझ्या मुलीचा. वा, फक्त तुम्हाला नाही आम्हाला सुद्धा प्राची यांचा अभिमान आहे. आणि त्यांनी आतापर्यंत जे काही दिलेलं आहे या कलेला, ते सर्व घेऊन त्या या मंचावर आलेल्या आहेत आणि या मंचाला सुद्धा त्यांनी श्रीमंत केलेला आहे. तुमच्यावर फक्त कलेचे संस्कार नाही आहेत, तर तुमच्या घरचे संस्कार आहेत, तुमच्या घरच्यांच्या प्रेमाचे संस्कार आहेत, जबाबदारीचे संस्कार सुद्धा आहेत. ते सर्वात महत्वाचे असतात असं मला वाटतं. तुम्ही खूप नशीबवान आहात की तुम्हाला अशा आई मिळाल्या. खरं खरं सर. आणि तुमचे पप्पा जिथे कुठे असतील तिथनं तुम्हाला आशीर्वाद देतच असतील, आणि त्याच आशीर्वादांमुळे तर या सगळ्या गोष्टी घडत आहेत असं मला वाटतं, नाही का? खरं सर. तुमच्या परफॉर्मन्स बद्दल बोलू. प्राची, आतापर्यंत मी तुमचे जे काही परफॉर्मन्सेस पाहिले, अर्थात त्याच्यानी मी हे कम्पेअर अशा करता करू शकत नाही कारण मार्क्स कॅरी फॉरवर्ड होत नाहीत. तुम्ही आतापर्यंत जे जे काही परफॉर्मन्सेस केलेत, ते परफॉर्मन्सेस तुम्ही नेहमी स्वतःचं 100% देण्याच्या भावनेने केल्या असल्यामुळे एनर्जी जेवढी हवी असते त्याच्याहून थोडी जास्त लागते. जिथे हवी असते तिथे तर लागतेच, पण जिथे नको असते तिथे सुद्धा लागते, हे मी ऑब्झर्व केलेलं आहे तुमचं. तुमच्या आत्ताच्या परफॉर्मन्समध्ये मला असं जाणवलं की जिथे जेवढी एनर्जी हवी आहे तुम्ही तेवढीच दिली. थँक्यू सर. ही एक विलक्षण इम्प्रूव्हमेंट आहे, लक्षात ठेवा. थँक्यू सर. शेवटी शेवटी जाऊन तुम्ही तुमची एनर्जी वाढवलीत. याचं कारण होतं की तुम्हाला त्याचा क्रिसेंडो आणायचा होता. जसा त्या गाण्याचा क्रिसेंडो आहे तसा मग परफॉर्मन्सचा सुद्धा असायला हवा, जो तुम्ही बरोबर बॅलन्स्ड करून दिलात. तुमची कोरिओग्राफी अप्रतिम होती, पण तुमच्या कोरिओग्राफीपेक्षा ह्यांचा परफॉर्मन्स जास्त चांगला होता. आणि तुमच्या या प्रेमाला पाहून सुद्धा मनापासून तुम्ही या परफॉर्मन्स करता रिहर्सल करताना तुमचं नाक फोडलं, पण या परफॉर्मन्सनी या पर्वाचं नाक उंच केलं. वा वा. थँक्यू सो मच सर. थँक्यू सो मच. मला वोट करण्यासाठी टाईप करा ZMEPE 07 आणि पाठवा 575751. एकदा माझा मित्र आपल्या आईकडे आशीर्वाद मागण्यासाठी गेला. म्हणाला, मी धावण्याच्या शर्यतीत जातो आहे, मला आशीर्वाद दे. आईने आशीर्वाद काय दिला माहितीये? सावकाश धाव रे बाबा. आता मला सांगा, धावण्याच्या शर्यतीत सावकाश धावून चालेल का? पण ती असते काळजी. इथे सुद्धा या सर्व अप्सरांना
त्यांच्या आईचे वडिलांचे असे आशीर्वाद आहेतच, पण काळजी सुद्धा तेवढीच आहे, कारण या शर्यतीत या सर्व अप्सरांना पुढेच जायचं आहे. याच शर्यतीतली आणखी एक अप्सरा आपल्या समोर येते आहे, सौंदर्यवती टीमची अप्सरा सुकन्या काळण. तुझ्यात आणि सचिन तेंडुलकर याच्यात खूप साम्य आहे. सचिन तेंडुलकरची बॅटिंग बघितल्यानंतर आपल्याला नजाकत दिसते, त्याची एनर्जी दिसते आणि आपल्याला वाटतं हे खूप सोपं आहे, काय मस्त करतोय तो. पण ते तसं नसतं, ते कठीण आहे. तुझ्याकडे तसंच आहे, जी एनर्जी तू लावते, जी नजाकत तू पेश करतेस, खूप सोपं वाटतं, पण मला माहितीये ते सोपं नाही, खूप कठीण आहे. क्या बात, थँक्यू सो मच. तुझा परफॉर्मन्स अत्यंत देखणा झाला. थँक्यू. आणि त्याबद्दलचं महागुरूंचं काय मत आहे ते आता आपण जाणून घेऊया. सर, हे गाणं मला ओळखीचं वाटतंय. हो सर, आय मीन हे गाणं मला स्वतःला खूप आवडतं आणि मी जेव्हा फर्स्ट सीझन केलेला 2007 हो, पण या गाण्यावरचा तुमचा तेव्हाचा परफॉर्मन्स जो होता, त्या परफॉर्मन्सला मी तुम्हाला काय बोललो होतो तुम्हाला आठवतं? मला खूप आवडला होता तो, तेव्हा मी माझ्या बुद्धिमत्तेनुसार केला होता. नाही, फारसा फरक नाही आहे. पण सादरीकरणामध्ये जबरदस्त फरक आहे. थँक्यू सो मच. कारण अर्थात तुम्ही 2007 साली ज्या होतात त्याहून तुम्ही जास्त शिकलेल्या आहात आता. तुमच्यावर वेगवेगळे संस्कार तुमच्या गुरूंनी घडवलेले आहेत. तुमच्या या सादरीकरणाबद्दल जर सांगायचं झालं तर अगेन एनर्जी कुठे द्यायची, कुठे सेव्ह करायची, कुठे नजाकत द्यायची, कुठे अग्रेशन द्यायचं, ह्याचा बॅलन्स तुम्हाला 2007 साली नव्हता माहीत. जो तुम्हाला आज माहीत झालेला आहे, ज्याला आपण इम्प्रूव्हमेंट म्हणतो. आणि तुम्ही डान्स करत असताना, हा पर्टिक्युलरली परफॉर्मन्स करत असताना, एका क्षणाला जेव्हा तुम्ही त्या बाजूला गेलात, तर त्या बाजूला गेल्यामुळे की काय मला माहीत नाही, पण एका जेस्चरला सुकन्या नाचतायत की मेघा नाचतायत कळत नव्हतं. ओ माय गॉड. म्हणजे पर्टिक्युलरली त्या कॅमेऱ्याकडे बघून तुमची जी अशी हे केलं ना तुम्ही, हे टिपिकल मेघा स्टाईल आहे. थँक्यू सो मच. थँक्यू. आणि तुम्ही हा पूर्ण परफॉर्मन्स तुमच्या एनर्जीनी असा उचलून ठेवलात. थँक्यू. आणि अर्थात नजाकतनी
सुद्धा. थँक्यू सो मच सर तुमच्या या परफॉर्मन्स बद्दल. मला वोट करण्यासाठी टाईप करा ZMEPE स्पेस 08 आणि पाठवा 57575 वर. सर तुमचा अनुभव जास्त आहे त्यामुळे तुमच्याकडनंच मार्गदर्शन घेतोय. मला काय वाटतं माहितीये का, आपल्या बायकोशी भांडणं म्हणजे आपल्या गालावर बसलेला डास मारण्यासारखं आहे. म्हणजे डास मारतो की नाही माहित नाही, पण आपल्या थोबाडीत बसते एवढं नक्की. एक शेर आए हैं इस दुनिया में हम कुछ काम करने के लिए. हाँ आए हैं इस दुनिया में हम कुछ काम करने के लिए, कुछ खुदा से कुछ अपनी बीवी से डरने के लिए. क्या बात है. माझ्या मते आपल्या सगळ्यांना पुरेसं ज्ञान मिळालेलं आहेच, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट ह्या विषयावरती जितकं बोलू तितकं कमीच आहे. या अप्सरांबद्दल सुद्धा जितकं बोलू तितकं कमीच आहे, नाही का? त्यामुळे आता ताबडतोब पुढच्या अप्सरेला आमंत्रित करूया. जोरदार टाळ्याने स्वागत करूया लावण्यवती टीमच्या अप्सरेज अर्थात दीप्ती केतकर हिचं. से मोहन क्यों है रूठे रूठे मोहन क्यों, कैसे मनाऊं है कैसे मनाऊं, उन बिन कटे न रहना उन बिन आवे न एक पल चैना, उन बिन जीऊं तो कैसे मैं पर्वामध्ये आम्ही सगळे तुला बघत असताना एक गोष्ट प्रामुख्याने आम्हाला जाणवते ती अशी की प्रत्येक परफॉर्मन्स नंतर एक वेगळीच दीप्ती आमच्या समोर येते आणि वेगळी अनुभूती आम्हाला देत असते. क्या बात है. थँक यू पुष्कर. अशीच कॉन्सेप्ट होत. एक स्त्री ज्या नवऱ्यासाठी सगळं काही सोडून येते तिच्या सासरी, तो नवरा गेल्यावर तिला तो पांढरेपणा एक्सेप्ट करायचा नाही, तिला रंग हवे तिच्या आयुष्यात. ती लांब जाण्याचा प्रयत्न करते, पण नंतर तिला असं रिअलाइज होतं की तिने जे छान मोमेंट्स नवऱ्याबरोबर शेअर केले आहेत ते रंग ती पुन्हा स्वतःवर उधळून घेते, त्या रंगात रंगण्याचा प्रयत्न करते.
आणि त्या ह्याच्यात तिला भास होऊ लागतो तिच्या नवऱ्याचा, पण तो नसतो. पण शेवटी ती एक्सेप्ट करते की नाही, काय झालं तरी तो माझ्या आयुष्यात नाही आहे, पण मी त्यांनी दिलेल्या प्रेमात त्या सुखी मोमेंट्समध्ये मी राहीन, अशी त्याची कॉन्सेप्ट होती. मी कितपर्यंत सादर केलंय मला माहीत नाही, महागुरु सांगतील. तर आता तू म्हणाली आहेस महागुरूंचं मत तुला जाणून घ्यायचंय, जाणून घेऊया. सर, सर्वप्रथम तुमच्या गुरूंचं कौतुक. एक वेगळा कॉन्सेप्ट, एक वेगळ्या प्रकारचं सादरीकरण एकापेक्षा एकच्या मंचाला तुम्ही आज दिलेलं आहे. ही फक्त तुमची कलाकृती आहे असं मी म्हणणार नाही, तर तुमचं योगदान आहे असं मी म्हणेन. आणि तुम्ही ती सुंदर रित्या सादर केली. तर धन्यवाद सर. म्हणजे माझं लक्ष तुमच्या चेहऱ्याकडेच होतं, अर्थात तुम्ही डान्स केलात यात वाद नाही, आपण इथे डान्स करायलाच आलेलो आहोत. आणि तुमचे एक्सप्रेशन्स अप्रतिम होते. हिंदुस्थानात रंग गाण्यात आणि संगीतात आणण्यामध्ये आमिर खुसरो साहेब जे आहेत त्यांचं फार मोठं योगदान आहे. तसंच मला असं वाटतं अशा प्रकारे रंगाचा उपयोग करणं हे तुमचं योगदान आहे. वाह वाह, असा उपयोग रंगाचा याआधी कोणीही केलेला नाही आहे आणि कदाचित यानंतरही कोणी करणार नाही असं मला वाटतं. अजून एक मला माणसाची तारीफ करावीशी वाटते ज्यांनी ही लाल ओढणी वरून तुम्हाला खाली दिली. नक्कीच, प्रियांका. प्रियांका अचूक वेळेवर ती खाली फेकली गेली आणि तुम्ही ती झेललीत. टायमिंग परफेक्ट होतं. खरं सांगू, तुमच्या लाइनिंगकडे माझं लक्ष नाही गेलं कारण तुम्ही मला तेवढा वेळ नाही दिला. माझ्या मते दीप्ती, तुमचा हा परफॉर्मन्स कोणत्याही ब्लास्ट पेक्षा मोठा होता. मी तुमच्या कोरिओग्राफर्सना स्टेजवर बोलवतो. प्लीज कम. मला वोट करण्यासाठी टाईप करा ZMEPE स्पेस 09 आणि पाठवून द्या 57575. आपल्या समोर येत आहे सौंदर्यवती टीमची अप्सरा प्रार्थना बेहरे. होलिया में उड़ा रे गुलाल कयो रे मंगे डड़ सहा. होलिया में उड़े रे गुलाल कयो रे मंगे डर से. होलिया में उड़ा रे गुलाल कयो रे मंगे डर से. होलिया में उड़े रे गुलाल कयो रे मंगे डर से. होलिया में उड़ा रे गुलाल कयो रे मंगे तर से. होलिया में उड़े रे गुलाल कयो रे मंगे तर से.
अर्चना, अरे तू नाचीस? गाना बद्दा सरस नाचीस, बहु सारू नाचीस, बहु सारू नाचीस। अरे तुला माहिती का, मी एका गुजराती सिनेमात काम केले हिरो म्हणून। सिनेमाचं नाव वाला हवे तो साचू बोल। मित्र आता तरी खरं बोल, आणि माझा डायलॉग होता आणि त्या डायलॉग वर थिएटर मध्ये असे पैसे पडायचे। डायलॉग असा होता, माझं नाव त्याच्यात विक्की होतं, विक्की। अरे विक्की कोई वरोडानी चिक्की नथी के रॅपर खोलीने खाई जाईश, आज ने पाछड खोटा फोन करीने हैरान करीश, तो पानी ना माटलानी जम फोडी नाकेश। अरे आपण जाणून घेऊया महागुरूंचं काय मत आहे। सर प्रार्थना, तुमच्या परफॉर्मन्स बद्दल तर मी बोलतोच, पण त्याआधी मला जरा पुष्करजींना विचारायचंय सर, की तुम्ही त्या गुजराती चित्रपटात काम केलं आणि त्या चित्रपटात काम केल्यानंतर त्या सीन करता प्रेक्षकांनी पैसे फेकले वगैरे, मग इथे का आलात परत म्हणजे महाराष्ट्रात? तेच पैसे घेऊन आलो परत। तुम्ही खूप सुंदर दिसताय, गाणं सुद्धा तुमच्या गुरुंनी खूप छान निवडलं, जे बाय डिफॉल्ट एनर्जी डिमांड करत आणि ती एनर्जी तुम्ही देण्याचा पुरेपूर प्रयत्न केलात तुमच्याकडनं। खरं म्हणजे मला तुम्हा सर्वांचं कौतुक करावं असं वाटतंय की एवढ्या कमी दिवसात तुम्ही हे नवीन नवीन फॉर्म्स कसं काय शिकू शकता। तुमच्या या परफॉर्मन्स मध्ये तुमची एनर्जी तुम्ही करेक्ट लावलीत, कधी कधी काही काही परफॉर्मन्सेस मध्ये तुम्ही मार्किंग करता की काय असा फील येऊ शकतो किंवा असा फील येतो जो या परफॉर्मन्स मध्ये नाही आला, पण तुमच्या काय काय मूव्हमेंट्स तुम्ही अधुऱ्या ठेवल्यात, किंबहुना ज्याला आपण बीट खाणं म्हणतो ना, त्या गोष्टी काही प्रमाणात तुमच्या या परफॉर्मन्स मध्ये घडल्या, त्यावर तुमच्या गुरुंनी थोडंसं लक्ष द्यावं असं मला वाटतं। तुमच्याकडनं मला बेस्ट पाहिजे आहे, कारण का ते तुम्ही ते आत्ताच देऊ शकणार मला? हे पर्व संपल्यानंतर नाही देऊ शकणार, हे पर्व संपल्यानंतर तुम्हाला दुनियेला द्यायचं आहे, आयुष्यभर करिअरमध्ये तुम्हाला लोकांना द्यायचं आहे, तर ते देण्याकरता तुम्हाला सबळ करणं हे माझं कर्तव्य, याची काळजी घेणार? येस सर, येस सर, नक्की। प्रॉमिस? प्रॉमिस सर। फॉर यू। जर तुम्हाला माझा परफॉर्मन्स आवडला असेल तर प्लीज मला वोट करा। मला वोट करायसाठी टाईप करा ZMEPE 06 आणि पाठवून द्या 57575 वर। या महासंग्रामातले आजचे सगळे परफॉर्मन्सेस झालेले आहेत आणि ते बहारदार झालेत, यामध्ये तीळ मात्र शंका नाही। पण आता वेळ आहे जाणून घेण्याची या आठवड्यातली पॉन्ड्स व्हाईट ब्युटी तेजस्वी अप्सरा कोण आहे। पॉन्ड्स व्हाईट ब्युटी तेजस्वी अप्सराचं गिफ्ट हॅम्पर देण्याकरता मी विनंती करतो मेघा यांना, आणि ते मिळतंय प्रार्थना बेहरेंना। प्रार्थना बेहरेला पॉन्ड्स व्हाईट ब्युटी कडनं मिळतंय हे गिफ्ट हॅम्पर। आणि आता वेळ आहे जाणून घेण्याची की या आठवड्यातला एक्सो ऑलराऊंड परफॉर्मन्स कोणता आहे। या आठवड्यात एक्सो ऑलराऊंड परफॉर्मन्स ज्यांचा आहे त्यांचं नाव मी सांगतोच, पण ते गिफ्ट हॅम्पर देण्याची विनंती करतो मानसींना, आणि त्यांचं नाव आहे दीप्ती केतकर। दीप्तीला मिळत आहे एक्सो डिश वॉश बार, यांच्याकडनं हे गिफ्ट हॅम्पर। आपल्या आवडत्या अप्सरेला वोट करण्यासाठी टाइप करा ZMEPE स्पेस आपल्या आवडत्या अप्सरेचा कोड नंबर आणि पाठवा 57575 वर, किंवा लॉग ऑन करा www.zmarathi.com वर। हिमांगी कवीचा कोड नंबर आहे 02, श्रुती मराठेचा कोड नंबर आहे 05, प्रार्थना बेहरेचा कोड नंबर आहे 06, प्राची चेउलकरचा कोड नंबर आहे 07, सुकन्या काळणचा कोड नंबर आहे 08, दीप्ती केतकरचा कोड नंबर आहे 09। आमच्या वोटिंग लाईन्स उद्या सकाळी 9 वाजेपर्यंत ओपन आहेत, तेव्हा भरभरून वोट्स पाठवत राहा। आता आपली भेट होणार आहे पुढच्या आठवड्यात, म्हणजेच
सोमवारी आणि मंगळवारी रात्री 9:30 तेव्हा पाहायला विसरू नका पॉइंट्स व्हाईट ब्युटी एकापेक्षा एक अप्सरा आली पावर्ड बाय एक्सो डिश वॉश बार फक्त झी मराठीवर. चमचमते तारे भिरभिरते वारे आकाश सारे अंगावरी उतरे हृदयाचा ठोका शरीराचा झोका पायाचा ठेका मस्तीचे हे नखरे नाचूया तालावरी डोलूया बोलावरी लहरूया वाऱ्यावरी गर्ल्स अँड बॉयज लेट्स स्विंग अँड प्ले shake baby ain't got big shot ache baby a she